नमस्कार कशा आहात? अमरावतीमध्ये बऱ्याच दिवसाने आलो, तर एक आंदोलन सुद्धा होतं, चला तर तिथे जाऊ। तर खूप सारे मुलं जमलेत आहेत, चला पाहूया काय होतं। हे जे आंदोलन झालं आताच, त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या काही मागण्या होत्या, त्या त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? आज दिनांक 12/9/2023 रोजी आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत अमरावती शहरामध्ये आदिवासी मुलांचे जे वसतिगृह आहेत, तेथील विद्यार्थ्यांनी अपरायुक्त कार्यालय अमरावती यांच्यासमोर धरणे आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाकडे काही मागण्या सादर केल्या आहेत। तर या मागण्यांमध्ये प्रमुख 3 मागण्या विद्यार्थ्यांच्या, ज्यामध्ये 1000 मुलांच्या क्षमतेच्या वसतिगृहाचं बांधकाम हे अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आवारामध्ये लवकरात लवकर सुरू करण्याबाबतची होती। दुसरी मागणी होती की अद्ययावत ग्रंथालय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावं आणि अमरावती शहरातील वसतिगृहांची विद्यार्थी क्षमता वाढवण्यात यावी। आदिवासी विकास विभाग अपरायुक्त कार्यालय अमरावतीकडून विद्यार्थ्यांना असे आश्वासन देण्यात आलेले आहे की गाडगेनगर येथे मुलांचे वसतिगृह, आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे, तेथे 2 मजली ग्रंथालयाचे बांधकाम मंजूर झालेले आहे आणि त्यासाठी निधी प्राप्त आहे आणि त्याचे टेंडरसुद्धा उघडण्यात आलेले आहे, ज्यामध्ये कम्प्युटर्स, पुस्तके आणि इतर फर्निचर यांची व्यवस्था असणार आहे। तर जवळपास वर्षभरामध्ये या ग्रंथालयाचं बांधकाम पूर्ण होईल आणि आदिवासी मुलांच्या 1000 मुलांच्या क्षमतेचं वसतिगृह जे विद्यापीठाच्या आवारामध्ये सुरू होणार आहे, याबाबत निधी प्राप्त आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा उघडण्यात आलेलं आहे। यासाठी आवश्यक असणाऱ्या रस्त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या समवेत 25/9/2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे। कोणी बोलणार आहे का? सामान्य लीडर करून घे विद्यार्थी आदिवासी होस्टेल। आमचा प्रश्न असा आहे की आम्हाला जे जे शासनातर्फे मागण्या पुरवल्या, शासनातर्फे जे जे आम्हाला सोयी सुविधा पुरवल्या जाते ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि अशा अधिकाऱ्यांमार्फत जे कार्य केलं जाते त्यांच्या कार्याला आळा घालण्यासाठी व आम्हाला आमचे अधिकार मिळण्यासाठी आम्ही इथे आज जमलेलो आहे। धन्यवाद। आदिवासी अपरायुक्त विभागात इथे आलो आहे, पोरांच्या बहुतांश काय मागण्या होत्या का? सर आम्हाला लायब्ररी सुविधा नाही आहे आणि आम्हाला नवीन बिल्डिंग पाहिजे एक स्वतःची शासकीय। अच्छा। आणि कॉम्प्युटर गेटर सुविधा नाही आहे। आणि प्रामुख्यानं तुमची अशी कोणती मागणी आहे का, तुम्हाला काय वाटते का बाबा, म्हणजे बेसिक मागणी काय काय, म्हणजे मागणी काय आहे तुमची, म्हणजे असं झालं पाहिजे हॉस्टेल क्षमता, म्हणजे आमची मागणी पूर्ण करावा। आणि आप कहां से? मेलघाट से। हां, क्या मांगने है यानी कि? हमारी हक हमें मिलना चाहिए, हमारी अधिकार हमें मिलना चाहिए, हमें हमारी जो आजादी है वो हमें आजादी, यानी कि यहाँ क्षमता बढ़ाना चाहिए ऐसा। हाँ। ठीक है, यानी कि हॉस्टल का और लाइब्रेरी और एमपीएससी यूपीएससी जो आप बोल रहे थे पुस्तक नहीं मिल रहे उसके लिए, और जो कंप्यूटर वम्प्यूटर नहीं सुविधा नहीं वहाँ पे, लैब नहीं है, मैं भी खुद पढ़ा हुआ हूँ। सुविधा नहीं, मैं मेलघाट से हूँ, सिकंदराबाद तालुका से, और लैब नहीं है वहाँ पे, कंप्यूटर की सुविधा नहीं है और पुस्तक नहीं, कुछ नहीं, और सब सुविधा मुझे बंद पड़ रहे। तो उसके लिए हम यहाँ पे आए थे एटीस ऑफिस में, तो उसके लिए हमको मान्यता चाहिए ताकि हॉस्टल में लैब चाहिए, फिर कंप्यूटर चाहिए और पुस्तकें मिलना चाहिए, ये सब की सुविधा हमको चाहिए तत्काल। भी मेलघाट से बिलोंग करता हूँ, हम यहाँ पे एटीस आयुक्तालय में मांगनी करने के लिए आए हैं। 2019 से यहाँ पे आंदोलन शुरू है हॉस्टल के लिए, तभी भी कोई मांगने हमें पूरा नहीं हो रहा है, इसलिए हम हॉस्टल के लिए तैयार हो जल्दी से, इसलिए हम यहाँ पे आवेदन किया है। और हॉस्टल में लाइब्रेरी की सुविधा हो, प्रत्येक विद्यार्थियों के 10 जनों के मांगे
पीछे कंप्यूटर हो, इसीलिए हमने यहाँ पे मांगने दिया है। और इसी तरह जो भी मांगने हैं हम यहाँ पे सादर किए हैं। जे दीनदयाल पंडित दीनदयाल जो स्वयं योजना है ना, ते तुरंत तुरंत त्याची जी लिंक है ती लिंक ओपन झाली पाहिजे। आणि हॉस्टेलमध्ये काही सुविधा पण नाही आहे, लायब्ररीमध्ये लायब्ररी नाही आहे, पुस्तकं नाही आहे मुलींना, आणि कॉम्प्युटर वगैरे पण नाही आहे मुलींना। दीनदयाळच्या संदर्भात असं बोलतात का पैसे वगैरे नाही भेटले काय असं का? म्हणजे पैसे पण नाही भेटले, आणि जे पंडित जे मुली आहे त्या त्यांची जे आपलं लिंक असतात ना ते अजून ओपन नाही झालेलं आहे। म्हणजे फॉर्म सबमिटच होत नाही असं? फॉर्मच सबमिट नाही होत आहे आणि ते लिंक पण ओपन नाही होऊन राहिली। ओके आदिवासी आंदोलन सुरू आहे मोठ्या प्रमाणात। खर तर आदिवासी मुलांना मेळघाटचे असो का अख्ख्या विभागाचे असो, खर तर खऱ्या अर्थानं आदिवासी समाज का समाज कल्याणचं हॉस्टेल तुम्हाला बाजूला दिसेल मोठ्या मोठ्या इमारती, पण दुर्दैव असं का ट्रॅव्हल डिपार्टमेंटला एवढा निधी असताना आजच्या पोरा तरुण पोरांना अंगावर केसेस घेऊन एवढं लढावं लागतं तर त्याचं दुर्दैव, याची दखल घ्यायला हवी। नुसतं अपर आयुक्त आदिवासी विभाग अमरावतीला असून नव्हे तर खऱ्या अर्थानं यांचे ज्यावेळेस आदिवासी विभाग प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल त्या खऱ्या अर्थानं त्यावेळेस आदिवासी विभागाचा विद्यार्थी आपली आता एटी सोबत बैठक लागत आहे। 10 जण तुम्ही तुमचे निवडा प्रत्येक हॉस्टेलचे, बरोबर का? धारणीकडले सर्व विभागातले माझी विनंती आहे सर्वांना का प्रत्येक सबकास्टचा त्याच्यात असला पाहिजे। म्हणजे कसं होते नाही ते एकाच भागातले, बरोबर? प्रत्येक याच्यातले धारणीकडले इकडले तिकडले जेवढे विभागातले तेवढे पोरं या, आपण एटी सोबत बसू। मी असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण मॅडम आमच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही इथे आलात, सोबतच पोलीस प्रशासनाचे डोकेवाड साहेब चव्हाण मॅडम आणि वार्डन संघटना त्यांचे मी शब्दशः आभार करतो। आणि तुमच्या वतीने मांग घेत आहे ना आपण, तर तुमच्या वतीने हे बहुमतानं हे आंदोलन मांग घेत आहे, आणि हे जर मान्य नाही झालं तर परत आम्ही एकदा परत इथे बेमुदत आमरण उपोषणाला बसू असं मी तुमच्या समोरच बोलतो जर मागणं। पण आशा करतो का आम्हाला आंदोलन करायची पाळीच नाही येऊ, तेवढे बोलून आमचे संपवतो हा आंदोलन समाप्त झाला असं काही। आणि एक ते एक वार्डन लोकांची पण एक एक बार नारा देणार की।